मान्यता मध्ये पहा प्रभाग क्रमांक 39 धनकवडी मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्योती कुंडे यांची मुलाखत. महापालिका निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाले आहेत, पॅनलही ठरले आहेत, उमेदवार प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. मात्र हे उमेदवार प्रचार करताना त्यांनी काय कामे केली आहेत याची उत्सुकता नेहमीच नागरिकांना, सामान्य जनतेला राहिलेली आहे. अशीच जनतेची काय कामे केली आहेत, विकासाची काय कामे केली आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 39 मनसेच्या रणरागिणी ज्योती कोंडे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत काय विकासाची कामे केली आहेत आणि त्यांचे व्हिजन काय असणार आहे. आपल्याला राजकारणाचा वारसा नसतानाही राजकारणात येण्याची प्रेरणा कशी निर्माण झाली? नमस्ते, मी ज्योती कोंडे. मी लहानपण, माझं बालपण तसं धनकोडीमध्येच गेलं. मी ह्या धनकोडीची लेकही आहे आणि सूनही आहे. आणि राजकारणात वारसा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात हे मी माझ्या जवळून लहानपणापासून बघितले, ते प्रॉब्लेम्स मी फेस केले. त्यामुळं समोरची जी व्यक्ती आहे तिला काय प्रॉब्लेम्स असतात हे मला लगेच जाणवतात. आणि असं करत असतानाच मी माझं लग्नही धनकोडीमध्येच कोंडे फॅमिलीमध्ये झालं. त्यानंतर मी बचत गटाच्या माध्यमातून कार्य माझं चालू झालं. बचत गट चालू करत असताना सर्व महिलांच्या समस्या मी जाणून घ्यायला लागले. सगळे समस्या सोडवत असताना मला एक जाणवलं की महिला ही चूल आणि मूलमध्ये अडकली आहे. त्यापेक्षा वेगळं एक आयुष्य असतं, एक वेगळं जग असतं. ह्यामध्ये जर त्या महिलेचे विचारसरणीमध्ये जर फरक झाला तर खूप काही प्रगती होऊ शकते. म्हणून एक महिला शिकली तर ते अख्खं घर शिकवते. त्या पद्धतीनं विचार केला तर मी मग त्यानंतर बचत गट स्थापन केले. 125 बचत गट होते माझे आहेत. आणि हे गट स्थापन करत असताना महिलांच्या मला समस्या कळल्या. त्या समस्या सॉल्व करत असताना कुठंतरी एक जाणवलं की समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर मी उत्कृष्ट पद्धतीने काम करू शकेल. आणि त्यानंतर मला राजसाहेबांचे ध्येय उद्दिष्ट आवडले, विचार आवडले. त्या विचारांना प्रेरित होऊन मी माझा मनसेचा प्रवास सुरू केला. मॅम, आपण बोलला की आपण 125 बचत गट चालवता वगैरे, तर असे अजून आपण कोणती सामाजिक कामे केली बचत गटाव्यतिरिक्त? मी बचत गटाव्यतिरिक्त महिला सबलीकरणावरती सगळ्यात जास्त काम केलं आहे. म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, जॅम, जेली, ज्यूस, सरबत, लोणची, आणखीन 36 प्रकारचे मसाले, नंतर इन्स्टंट पीठ, कापडी बॅग शिवणे, कागदी बॅग शिवणे, सॉरी कागदी बॅग तयार करणे, ह्या ज्या कोर्सेस आहेत त्या कोर्सेसच्या माध्यमातून मी महिलांना सबलीकरणाच्या दृष्टीने सगळं काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. आणि त्यामधून महिलांनी त्या बचत बाजार लावले. बचत बाजारामधून महिला प्रेरित झाल्या आणि त्यांनी स्वतःचं बुटीक टाकलं आहे. काही महिलांनी पार्लर स्वतःचे उभे केले आहेत. आपल्यामध्ये काही महिलांनी मोठा मसाल्याचा एक एकराचा म्हणजे बचत गटातून घरामधून तयार झालेला उद्योग आज तो तुम्ही पाहिला तर एक एकरामध्ये आहे पठारावरती. तो एका साधारण बचत गटामधून तयार झालेला आपला आहे. सुरुवातीपासून महिलांना विविध प्रकारचे ट्रेनिंग देऊन त्यांना महिला सबलीकरणाकडं जास्त कल दिला मी. आपण बोलला की समाजकारण करण्यासाठी मला कुठंतरी जाणीव झाली की मी राजकारणात यायला पाहिजे. जर आगामी निवडणुकीमध्ये आपण निवडून आला तर आपले विजन काय असेल, आपल्या कामाचे नियोजन कसे आहे? माझं पहिलं कार्य असेल ते महिलांसाठी असेल की मी महिलांसाठी गृहउद्योग निर्माण करेल. त्यासाठी महिलांची मला जोड आहे. त्याच जोडीनं मी ते महिला गृहउद्योग, महिला सबलीकरणावरती जे आजवर काम केले ते गृहउद्योगामध्ये मी सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे आजची मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये अडकलीत, तर त्या मुलांसाठी एक क्रीडा नर्सरी तयार करण्याची माझी इच्छा आहे. की त्यामधून म्हणजे जसं संकुलन मोठं असतं त्यातलं मिनी संकुलन हे माझ्या भागात, माझ्या धनकोडीत असावं, जेणेकरून माझी आत्ताची पुढची पिढी जी आहे ज्यामध्ये माझा भारत घडणार आहे ती पिढी जर व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये अडकली असेल तर ती त्यामध्ये न अडकता एक सरकारी प्रशिक्षक नेमून म्हणजे त्यांचं संगोपन आणि डेव्हलपमेंट ही सगळी त्या क्रीडा संकुलनमधून व्हावी अशा हिशोबाने क्रीडा नर्सरी मी चालू करणार आहे मुलांसाठी. नंतर महिलांसाठी लायब्ररी चालू करणार आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये जे काही लोडशेडिंग होतं ते लोडशेडिंग न होण्यासाठी किंवा ते लोडशेडिंग कमी करण्यासाठी मी सौर ऊर्जेचा प्रत्येक सोसायटीची आणि जनतेची मदत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प राबवून माझा प्रभाग हा अंधारमय न ठेवता प्रकाशमय कसा होईल ह्यावरती मी जास्त भर देईल. आपण राजकीय प्रतिस्पर्धी कोणाला समजता?
मी राजकीय प्रतिस्पर्धी ही कोणालाच समजत नाही, मी स्वतःला समजते. कारण आजपर्यंतचा वारसा आहे, राजकारणाचा जो वारसा आहे, की महिलेच्या पाठीमागे कोणतरी पुरुष असतो, म्हणजे घरातले मिस्टर किंवा तिच्या फॅमिली रिलेशनमधले, अशा महिला राजकारणामध्ये येतात आणि कुठली समस्या सोडवायची झाली तर मिस्टरांचा आधार घेऊन सोडवतात. माझ्या बाबतीत तो अफवाद आहे, मी स्वतः सक्षम आहे. कारण कुठलीही समस्या असेल, मी राजकारणामध्ये समाजकारण करता करता मग राजकारणाची समाजकारणामध्ये जे समस्या येतात ते सोडवण्यासाठी राजकारणा मध्ये आले आणि मी स्वतः सक्षम आहे. त्यामुळे मी माझ्या अपोजिटला कोणालाच प्रतिस्पर्धी असं समजत नाहीत. पण अपोजिटवाले म्हणजे अपोजिट पक्षातले लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते हे स्वतः मला त्यांचे प्रतिस्पर्धी समजत असतील. कारण माझं जे कर्तृत्व आहे त्यातून मला नेतृत्व निर्माण झाले आणि आज मी जे काही बोलते ते माझ्या कामाचं आणि माझ्या नेतृत्वाची छबी आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाची सत्ता आहे. सध्या पुण्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर काय वाटतं, आगामी निवडणुकीमध्ये मनसेची सत्ता येईल? नक्कीच. कारण राजसाहेबांचे विचार आणि जर आता आपण पाहिलं तर नाशिकचा जो विकास राजसाहेबांनी करून दाखवला आहे किंवा आमच्या तिथल्या नगरसेवकांनी महापौरांनी जो करून दाखवला आहे तेच विजन आम्ही ते स्वप्न सेम मला इथं साकार करायचे, आम्हा पुण्यामध्ये साकार करायचे आमच्या पक्षातल्या सगळ्या नगरसेवकांना. आणि मला एक व्यथा अशी सांगावीशी वाटली माझ्या धनकुडीबद्दल प्रामुख्याने, की माझ्या धनकुडीला दोन टर्म नगरसेवक, दोन टर्म नगरसेविका, नंतर आमदार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, माझ्या धनकुडीचं नशीब एवढं चांगलं की सगळे मोठ्या पदाची लोकं माझ्या धनकुडीत आहेत. धनकुडींनी निर्माण केले ते. पण माझ्या धनकुडीची ही व्यथा आहे की तिच्यामध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट त्यांनी केली नाही. माझी धनकुडी जशी पहिली म्हणजे स्वारगेटपासून धनकुडी हे 3 किलोमीटर अंतरावरचं उपशहर आहे, उपनगर आहे, तरीसुद्धा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नाही. ही माझ्या धनकुडची व्यथा आहे. ही मला व्यथा काढायची आहे माझ्या जनतेचे, माझ्या महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते मला ह्या आगामी काळामध्ये सोडवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे माननीय स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे ह्यांचा जो कार्याचा वसा आहे तोच मला पुढं चालू ठेवायचा आहे. त्यांनी मनसे आपल्या दारी ही जी योजना लोकांच्या समस्यांना भेद पाडण्यासाठी निर्माण केली होती तीच पुढे मला कंटिन्यू करायची आहे. कारण माझ्या जनतेला कमीत कमी त्रास होईल आणि माझी धनकोडी कशी प्रस्थापितांच्या जाळ्यातून बाहेर पडून सर्वसामान्यांचा आवाज म्हणून धनकोडीमध्ये मनसेचा आवाज असेल आणि त्याच पद्धतीचं मला काम करायचं आहे. जे आमच्या साहेबांनी नाशिकमध्ये करून दाखवलं तेच मला धनकोडीमध्ये पण करायचं आहे. नक्कीच मॅम. मनसे दरबार नावाचा एक दरबार भरवून जनतेचा आवाज राजकारणात आणून विकासाची कामे करायची असे यांचे ध्येय परिपूर्ण करण्याची इच्छा आहे. जनवार्ता न्यूज पुणे.